कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शनात आणि हजारो कार्यकर्त्यांच्या गर्दीत हा कार्यक्रम होईल अशी माहिती चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. पाहुयात काय म्हणाले आहेत शेखर निकम. ग्रामीण भागातून येणारे लोक आपले आहेत सगळे, ते शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याच्या इथं जमून एकत्रितपणे नगरपालिकेच्या इथून रॅलीच्या माध्यमातून आपल्याला फॉर्म भरण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, त्याचबरोबर भाजप, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि इतर देखील जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार या नात्याने आपण फॉर्म भरणार आहोत. तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जातोय कारण पहिल्या वेळी 14 आपल्याला थोड्याशा मताने पराभव झाला. 19 प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात एवढा कोणाला रस्ता पण लीड मिळाला नव्हता तेवढ्या पद्धतीचा लीड मिळून आपल्याला विजयी होता आला. ही निवडणूक तिसरी आहे, ही थोडीशी वेगळी आहे कारण एका पक्षातच आपले 2 झाल्यानंतरची निवडणूक आहे. परंतु लोकांशी असलेला माझा संपर्क, शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत असलेला त्यांच्याशी रिलेशन या सगळ्याच्या जोरावर ही निवडणुकीमध्ये पण मोठ्या चांगल्या फरकाने निवडून येईल हा विश्वास देखील या निमित्ताने मला.